राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करत बांधल्या रेशीम गाठी, कोरोना नियमांचे पालन करत 20 लोकांच्या उपस्थितीत पार पडला आदर्श विवाह। देशासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना लग्नविधीसाठी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये परवानगी देण्यात आली आहे। तर याच काळात सर्व खर्चाला व रूढी परंपरेला फाटा देत कोरोना नियमांचे पालन करत 20 लोकांच्या उपस्थितीत मराठी नववर्षाच्या दिनी रेशीम गाठी बांधत आदर्श विवाह अकोला जिल्ह्यातील पातूर येथे पार पडला आहे। मराठी नववर्ष दिनी खामगाव येथील अमोल आत्माराम गावंडे आणि पातूर येथील सुवर्णा भाऊराव दांदळे यांचा आदर्श विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला। या शिवविवाहाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली। त्यानंतर सुकाळे गुरुजी यांनी शिवपंचके म्हणून विवाह पार पाडला। तर वधूवरांच्या अंगावर यावेळी अक्षदा म्हणून धान्याची उधळण न करता फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसेच लग्नानंतरही सोहळा, कन्यादान, सत्यनारायण यासारखे विधी टाळण्यात आले। यावेळी लग्न सोहळ्याला आलेल्या नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले। या विवाह सोहळ्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट बोर्ड सदस्य व प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर, कुणाल देशपांडे, शिवाजी भोसले आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी अमोल आणि सुवर्णा यांचा शिवविवाह पार पडलेला आहे। तर शिवविवाह हा त्या ठिकाणी ज्याला म्हणतील असं नाविन्य काहीच नाही, जुन्याच त्या ठिकाणी गोष्टी आहेत की आपण वेरूळच्या लेणं घृष्णेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर सुमारे 1500 ते 2000 वर्षा अगोदर शिव पार्वती विवाहाचा एक मोठं भलमोठं शिल्प त्या ठिकाणी कोरलेलं आहे। तर तोच संदर्भ तोच अनुसार या ठिकाणी शिव म्हणजे शुभ हा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे। यामध्ये ज्या अवाजवी गोष्टी असतात त्याला थोडासा फाटा देत आणि एक सरळ ज्याला म्हणतात सरळ मार्गी आणि बळीराजा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेवून हा शिवा या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि जी जाणीव जागृती आहे की त्यामध्ये जो कर्मकांड वाढलेला आहे तर कर्मकांडाला त्या ठिकाणी थोडासा एक ज्याला म्हणता येईल बाजूला सारून एक वारकरी म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या धर्मातील सर्व गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।